निगडीत असणारे ध्येय निवडणारे रत्नपारखी परीक्षक उपस्थितसह विद्यार्थी मित्रांनो, मी ललित विलासराव पवार, श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अभ्यास केंद्र बारादूरशी 3 मानवविद्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याकरता आपण समोर उभा आहे. सर्वप्रथम ही यशवंतराव चव्हाणांचे राजकीय विचार काय होते याबद्दल आपण समोर संवाद साधणार आहे, नव्हे तर माझी वक्तृत्व शैली आपण समोर सादर करणार आहे. यशवंतराव चव्हाणांचे जे राजकीय विचार होते, तर एक स्वातंत्र्य पूर्व काळापासून तर आजच्या सद्यस्थिती 2020 मध्ये आपण जे जीवन जगतो आहे राजकीय क्षेत्रामध्ये, त्याचा संपूर्ण प्रवास मी आपल्यापुढे सादर करणार आहे. 1930 मध्ये जेव्हा भारतामध्ये सत्याग्रह सुरू झाला, तर सत्याग्रहामध्ये जसं बाकी मित्रांनी सांगितलं की जेव्हा त्यांनी ध्वजारोहण केलं त्याच्याकडे त्यांना तब्बल 1.5 वर्ष म्हणजे 18 महिन्यांचा कारावास झाला. त्यानंतर 1940 मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. महात्मा गांधीजींना ते आपले गुरु मानत होते राजकीय क्षेत्रातील. त्यानंतर 1946 मध्ये जेव्हा बॉम्बे स्टेटचे इलेक्शन झाले होते, तेव्हा ते एमएलए म्हणून म्हणजे राज्यसभा विधानसभेवर निवडून गेले. आणि निवडून झाल्यानंतर 1946 मध्ये त्यांना बॉम्बे स्टेटचा नागरी पुरवठा मंत्री, समाज कल्याण मंत्री तसेच वनमंत्री हे पद दिलं गेलं. आता आपण याच्यावरून समजू शकतो की त्यांनी नागरी पुरवठा मंत्री त्यांना म्हणजे ग्रामीण भागातील व समाज लोकांना काय खायला हवं येथपासून त्यांना व्यवस्था म्हणजे त्यांना त्या विषयाचं नॉलेज होतं. त्याच्यामुळे तत्कालीन लोकांनी त्यांना नागरी पुरवठा मंत्री आणि समाज कल्याण मंत्री म्हणजे तळागाळातील समाज कोणत्या विवंचने मधून होतो आणि त्यांच्यावर काय अन्याय अत्याचार होतात, तर त्यांना त्या अन्याय अत्याचारामधून पुढे वाटचाल करून देण्यासाठी त्यांना समाज कल्याण मंत्री आणि पर्यावरणाचं संरक्षण त्या व्यक्तीच्या हातातून होऊ शकते म्हणून त्यांना वनमंत्र्याचा दर्जा दिला गेला आणि कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा दिला. त्यानंतर 1950 मध्ये जेव्हा पुन्हा ते निवडून आले, त्यानंतर 1952 मध्ये अमरावती शहरापासून अवघ्या 150 किलोमीटर असणाऱ्या नागपूर शहरामध्ये भाषिक तत्वावर जेव्हा राज्यांची निर्मिती करण्याचा करार करण्यात आला 1952 साली, तेव्हा यशवंतराव चव्हाण त्याचं नेतृत्व केलं आणि इतर दोन लोकांसोबत त्यांनी त्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन वेगळे राज्य केले. त्यानंतर मुंबई ही गुजरातला हवी होती, पण ही मुंबई ही महाराष्ट्राला हवी होती, कारण की त्यांचे राजकीय विचार तेवढे प्रबळ होते आणि त्यांना लक्षात आलं होतं की औद्योगिक क्रांती ही मुंबईशिवाय होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्या असण्यामुळेच मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली आणि महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली, मुंबई आपल्याला मिळाली. व तदनंतरच 1960 ते 1962 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि मुख्यमंत्री असतानाच 1962 पर्यंत त्यांनी औद्योगिक क्रांती आणि कृषी क्रांती या दोन्हीचा एक संगम म्हणून सहकार क्षेत्र उभं केलं. लोक फक्त सहकार क्षेत्र शब्दामध्ये शिकत होते, पण त्यांनी सहकार क्षेत्र प्रत्यक्षात अंमलात आणलं आणि त्यांनी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली आणि सहकारी साखर कारखान्यांमध्ये 50 ते 60% शेतकऱ्यांचा सहभाग होता आणि उर्वरित 40% मध्ये फक्त कारखानदार वर्ग होता, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्थान झालं पाहिजे आणि कारखानदारानुसार कारखानदार जर वाढले तर राज्याचा विकास होईल. त्यानंतर 1962 साली जेव्हा भारत चीन युद्ध होतं आणि तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, तर त्यावेळी नेहरूजींच्या सांगण्यावरून 1960 साली यशवंतराव चव्हाण गृहमंत्री झाले, तेव्हाच एक वाक्य सुप्रसिद्ध होतं की हिमालयाच्या हाकेला धावला सह्याद्री. ते यशवंतराव चव्हाण तत्कालीन फक्त नेहरूजींनी त्यांनी म्हटलं की तुम्ही व्हा, तर ते तत्काल चीनच्या जेव्हा युद्ध होतं त्या युद्धामध्ये सहभागी होण्यात गेले आणि त्या युद्धामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यानंतर 1970 साली त्यांना भारताचं अर्थमंत्री म्हणून नेमणूक केलं गेलं. अर्थमंत्री का, तर त्या व्यक्तींना अर्थ काय असते, पैसा काय असते याची प्रॉपर विनियोग कसा व्हावा आणि त्यांनी जे सहकार क्षेत्र महाराष्ट्रामध्ये राबवलं, तर ते सहकार क्षेत्राचा अनुभव त्यांच्याकडे होता, त्याच्या म्हणून त्यांना संरक्षण मंत्री देण्यात आला, त्यावरून त्यांना अर्थमंत्री देण्यात आला. त्यानंतर 1974 नंतर त्यांना भारताचं विदेश मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं की विदेशामध्ये कसं असावं. विदेश मंत्र्यानंतर त्यांना चरण सिंग जेव्हा प्रधानमंत्री होते, त्यांना उपपंतप्रधान पद सुद्धा बहाल करण्यात आलं होतं. यावरून एकच समजते की जे राजकीय विचार यशवंतराव चव्हाणांचे होते ते आज प्रबळ होते. नुकत्याच झालेल्या 2019 मधल्या निवडणुकांवरून जे सत्तापलट आपल्या राज्यामध्ये झाला आणि जे अपेक्षित नव्हतं सर्वांना ते अनपेक्षितपणे झालं आणि जे यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा होता तोच अमरावतीच्या शिक्षण महर्षी भाऊसाहेबांनी चालवला आणि सध्याचे जे राजकारण यांच्याबरोबर सर्वांना माहित आहे, नाव घेण्याची परवानगी नसल्यामुळे सर्वांना माहित आहे की राजकारणाचा कसं बदल झाला. तर राजकीय विचार त्या काळापासून तर आजच्या काळापर्यंत यशवंतराव चव्हाणांचे थांबत आहे. शेवटी माझ्या स्वयंपची 4 ओळी आपल्यापुढे मानतो. इस जद्दोजहद की जान हूं मैं, इस जद्दोजहद की जान हूं मैं, जो बंदा जी गया वही बंदा इस जहां के काबिल है. इस जद्दोजहद की जान हूं मैं, जो बंदा जी गया वही बंदा इस जहां के काबिल है. वरना पैदा होकर वो जानवर भी मरते हैं जनाब, पर जो जमाने को सहे और जमाने को संभाले वही लोगों के जहन में रहते हैं. जय हिंद, जय संत.